तुम्हाला अटक केली नाही की काय काय झालं नक्कीच आपण बघूया. दादा 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 आणि विनोद तावडे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अजित मांडेंनी बोलण्याचा प्रयत्न केला. पैशाचे जे काही आरोप झाले त्याला देखील प्रश्न विचारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि जाताना विनोद तावडेंनी मात्र क्षितिज ठाकूर यांना 4 वेळेस आवाज देऊन त्यांचा निरोप घेतलेला. याचाच अर्थ विनोद तावडे आता हे मुंबई शहराच्या दिशेने रवाना झालेत. आणि आता बघूयात की आप्पा ठाकूर म्हणजे अर्थात जितेंद्र ठाकूर याबद्दल काय बोलतात क्षितिज ठाकूर. बस अजित बस बाजूला कारवाईची अपेक्षा आता पोलीस काय करते आणखीन इलेक्शन कमिशन काय करते ते मला काही सांगता येत नाही आणि मला त्यांच्याकडून अपेक्षा नाही. आता गाडीत आम्ही एकत्र आलो त्याचं कार हॅलो तर मला पोलीस प्रशासन आणि सगळ्यांनी विनंती केली का यांना इकडून सेफली बाहेर काढा त्यांच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी त्यांना इकडे काढलं गाडी दिली ते आता त्यांच्या घरी गेले. पण मतदारसंघामध्ये आता आचारसंहिता आदर्श आचारसंहिता लागू आहे. पैसे वाटणं पैसे सापडणं आपले काही कार्यकर्ते पोचले होते त्यांनी तिथं पैशांचे पाकिटे दाखवले पैसे दाखवले आपण देखील पोचलो तर पैसे सापडले तिथे होय 19 लाख मला वाटते काहीतरी सापडले 5 कोटी घेऊन आलेलं ते वाटप ऑलरेडी झालेलं आहे त्याच्यामुळे हे जे मिळालं ते फार निग्लिजिबल अमाऊंट मिळाली ही पद्धत बरोबर नाही. पण विनोद तावडे तिथे होते प्रत्यक्षात आपण त्यांना भेटलात तिथे काय कार्यकर्ते तिकडे तुम्ही काय बघितलं आता विचारतोय व्हिडिओमध्ये दिसत नाही ते तरी पण विचारतो होय मग तशी आपण काय तक्रार केली आहे कुठे इलेक्शन कमिशन केलाय नाही इलेक्शन कमिशनकडे आम्ही तक्रार केलाय. आता पुढची ऍक्शन काय अपेक्षा आहे इलेक्शन कमिशन काय घेईल पोलीस काय घेईल याची मला अजिबात खात्री नाही. खरं तर 48 तास अगोदर यांनी मतदारसंघ सोडायचे असतात काय यांना दरबंदच नाही. आपणचे राजकीय संबंध सगळ्या महाराष्ट्रात नाही तर देशभरात आहेत. विनोद तावडे आता आपल्यासोबत झाले होते अहो एक त्यांना गाड्या खराब झालेल्या आहेत त्यांच्या आणि त्यांना सोडाय मला पोलीस प्रशासनाने विनंती केली म्हणून आणलं इकडे माझ्या गाडीतून त्यांना सोडलं आता दुसरी गाडी दिली. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्याला कसं हे माहिती टीप कशी मिळाली मला भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं. नाव नाव भाजपचं नाही आपण बोलत होतात पण मी नाही 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 नाव कशी सांगू मी अहो यांचेच नेते तरी आपण एवढं बोलतंय डहाणूचे उमेदवार आहेत का डहाणूचे उमेदवार आहेत का भाजपचे ते आहेत का किंवा मुंबईतले महाराष्ट्रातले कोण भाजपचे नेते ज्यांनी हे टीप दिली होती. अहो मुंबईचेच नेते देणार ना पैसे आणतात ते कोणाला कळणार खालच्या लोकांना माहिती वरच्याच नेत्यांना त्यांनीच मला सांगितलं का पकडा म्हणजे भाजपच्या नेत्यांनीच भाजपच्या नेत्याची गेम केली गेम केली. हा बोला डहाणूच्या उमेदवारांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे हे सगळं डहाणूच्या उमेदवारांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या आहेत इथून टीप आल्या अशी देखील माहिती मिळते. हा बोलीये बोलीये टीप टीप जी आली आहे ती कुठल्या नेता नेता अहो मुंबईचे नेते इकडूनचे नाही त्यांनी दिलं आहे केलं ते नाही पण डहाणूचे मव्याचे जे आहेत त्यांनी मव्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे तिथून एक टीप आली आहे अशी देखील माहिती मिळते. कोणी डहाणूतले उमेदवार आहेत मव्याचे मला नाही माहिती. मग भाजपचे नेते कोण आहेत ते पैसा पकडा गया आहे भाजपचे नेते नेते भाजप आपण भाजपचे नेते पकड़ा गया है पुलिस प्रशासन और इलेक्शन कमीशन से मैं आशा करता हूँ वो कोई कार्यवाही करेंगे. अपा आम्ही बऱ्याच वेळा पाहिले मुंबईत असेल अनेक कार्यक्रमात पाहिलेलं आहे आपल्या इथे कुठला कार्यक्रम असला तरी देखील मोठमोठे कार्यक्रम असले महाराष्ट्रामधले कुठले त्या कार्यक्रमात देखील आपण एक स्पेशल निमंत्रण असतं आपणचे अनेक ओळखी आहेत. भाजपचा तो नेता कोण आहे ज्याने आपण स्पेशल माहिती दिली नाव नाही सांगणार मी भाजपच्या नेत्याने दिलं एवढं बस आहे त्यांचे मित्र कोण आहेत ते बघा तुम्ही. हॅलो बोलिये हितचिंतक होते का मित्र होते आपण हितचिंतक होते हितशत्रू होते का मित्र होते. अहो प्रत्येक पक्षात अंतर्गत काहीतरी असते तसं आहे अंतर्गत वाद आणि त्याच्यामुळे ही सगळी गोष्ट समोर आली मला म्हणून तर इकडे कोण नेते पण आले नाहीत यांना माहिती आहे ही सी सीट आहे मायनस त्याच्यामुळे कोण आले नाही. जाणीवपूर्वक इथे विनोद तावडे जे आलेत हे
माहिती पोहोचवली गेली आणि तिथून टीप आली भाजपची. हा संपूर्णपणे विरार वसई पाहिला तर बहुजन विकास आघाडीचा किल्ला आहे, बालेकिल्ला आहे. इथून वर्षानुवर्ष बहुजन विकास आघाडी जी आहेत ते निवडून येत आहे आणि त्या त्याच्यामध्ये भाजपचे नेते इथं केंद्रीय त्यांच्या केंद्रातली पार्लमेंट बोर्ड त्याच्यावरती असणारे विनोद तावडे इथे येतात आणि अशा पद्धतीनं पैसे वाटप करतात. ही टीप मगाशी तुम्ही सांगताय की भाजपच्या नेत्याने दिली, पण तुम्ही हे सांगत नाही की ते भाजपचा नेता तर कोण होता. अवची नावं कशी डिक्लेअर साहेब जाहीर झाले आता. धन्यवाद. तिथं हे होते हितेन ठाकूरजी आणि ते आता त्यांच्या इथं जे कार्यालय ते कार्यालयाजवळ आलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी विनोद तावडे जे आहेत त्यांना इथून सोडण्यात आलेलं आहे. इथले जे डी सी पी आहेत त्या डी सी पींनी त्यांच्या गाडीतून त्यांना ते घेऊन गेलेले आहेत आणि ती कुठे गेलेली आहेत हे माहिती नाही, पण त्यांची गाडी खराब झाली होती, त्यांना मतदारसंघ सोडावं लागेल असं त्यांनी देखील स्पष्ट केलं होतं. थोड्या वेळ पोलिसांशी बोललो तेव्हा पोलीस देखील म्हटले की ते मतदारसंघाच्या बाहेर आम्ही त्यांना सोडणार आहोत. विनोद तावडे देखील यांनी देखील स्पष्ट केले की आता मी मुंबईला जाऊन रीतसर या बाबतीमध्ये व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्स जे आहेत जी पत्रकार परिषद ती घेणार आहे. त्यामुळे नेमका खुलासा काय झाला, नेमकी काय घटना घडलेली आहे, काय आरोप केले गेलेले आहेत आणि कोणते आरोप होते भाजपच्याच नेत्यांनी इथं. अजित आता क्षणाचा अपडेट आपण बघतोय. विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ विनोद तावडेंवरती जे आरोप केले जात आहेत किंवा पैसे वाटण्याचे जे आरोप केले जात आहेत त्यानंतरच म्हणजे आरोप खरेत म्हणून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे. आता अर्थात त्यांनी आचारसंहितेचा भंग नेमका कसा केला, म्हणजे पैसे वाटण्याचा आरोप जो त्यांच्या विरोधात करण्यात येतोय तसंच काहीसं घडत होतं किंवा ते वास्तव आहे का म्हणून हा गुन्हा दाखल झाला आहे, की काही त्यांनी वक्तव्य केली आहेत म्हणून त्यांच्या विरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचं स्पष्टीकरण खरं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनंच होऊ शकेल, पण जर दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर विनोद तावडे जसं म्हणत आहेत त्यांनी असा दावा केला आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे माध्यमांशी बोलताना की मी मतदानाच्या दिवशी आचारसंहितेच्या नियमांचं पालन कार्यकर्त्यांनी कसं करावं, काही त्यांचे जर आक्षेपाचे मुद्दे असतील तर तो आक्षेप नेमका कसा घ्यावा याविषयीचं मार्गदर्शन करण्यासाठी मी तिथं गेलेलो होतो. पण